नमस्कार, मी विशाल परदेशी, या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीने. साष्ट पिंपळगावमध्ये राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं. बैठकीला सर्व मराठा संघटना, मराठा समन्वयक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणासाठी गेल्या 11 दिवसांपासून साष्ट पिंपळगाव इथल्या ग्रामस्थांनी आंदोलन पुकारलं आहे. काही आंदोलनकर्त्या ग्रामस्थांनी गेल्या 6 दिवसांपासून आमरण उपोषणही सुरू केलं आहे आणि या आंदोलनाला आता राज्यभरातील मराठा संघटनांनी पाठिंबा दिला आहे. अंबड तालुक्यातल्या साष्ट पिंपळगावमध्ये 20 जानेवारीपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आणि या आंदोलनाची धग आता जाणवू लागली आहे. मराठा समाजातले नेते या ठिकाणी येऊन आंदोलकांची भेट घेत आहेत आणि या ठिकाणी बैठक होऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परिसरातल्या इतर गावातले आंदोलकही या ठिकाणी येत आहेत. आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत राज्य सरकारने नोकर भरती स्थगित करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलकांच्या आरक्षणाच्या मागणीकडे प्रशासन सुविस्कररित्या दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. मात्र मराठा आंदोलकही त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. मुख्यमंत्र्यांनी किंवा त्यांच्या शिष्टमंडळानं त्यांच्याशी चर्चा करावी. मराठा सरकार म्हणजे सरकार मराठा आरक्षणाबाबत नेमकं कोणतं पाऊल उचलतं आहे हे त्यांना कळत नाही आणि यासाठी मराठा आंदोलक त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत. मराठा समन्वयकांच्या बैठकीतून विनायक मेटे यांनी काढता पाय घेतला. मात्र मेटे यांनी अष्टपिंपळगावच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची प्रकृती खालुली असल्याने उपोषण मागे घ्यावं आणि आंदोलन सुरू ठेवावं अशी मागणी मेटे यांनी केली आहे. मात्र मागणीला विरोध केल्याने मेटे बैठक सोडून गेले. मेटे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन थोडी शांत झाल्यासारखी वाटत होती. मात्र साष्ट पिंपळगावमध्ये ग्रामस्थांनी अख्ख्या गावाने त्या ठिकाणी आंदोलन सुरू केलं आणि आता मराठा आरक्षणाचं एक नवीन केंद्रबिंदू साष्ट पिंपळगाव तयार होते. त्यांना सर्व बाजूंनी पाठिंबा मिळते. आता विनायक मेटे यांनीसुद्धा साष्ट पिंपळगावच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. मात्र त्यांनी स्वतःही 7 तारखेपासून एक वेगळ्या आंदोलनाची घोषणा केलेली आहे. माझ्यासोबत विनायक मेटे. दादा, सर्वप्रथम साष्ट पिंपळगावच्या आंदोलनाला तुम्ही पाठिंबा देत आहे, नेमकं काय ते आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न होतोय असाही आरोप आहे. साष्ट पिंपळगाव गेले काही दिवसापासून संपूर्ण गाव उपोषणाला बसलं आहे. कशासाठी बसलं आहे तर आमच्या गोरगरिबाच्या मुलांना शिक्षण मिळावं, नोकरी मिळावी आणि सोयीसवलती मिळाव्यात आणि ते स्वतःच्या पायावर उभं राहावं एवढी माफक अपेक्षा आणि तीसुद्धा सरकार पूर्ण करत नाही. ही भावना साष्ट पिंपळगावचीच नाही तर या राज्यातल्या सगळ्या गावांची झालेली आहे. ह्याची फक्त सुरुवात आहे साष्ट पिंपळगाव आणि त्या ठिकाणी मी आजच भेट द्यायला जाणार आहे. म्हणजे या सरकारला एवढ्या माज आणि एवढी मस्ती आलेली आहे की त्या ठिकाणचे लोक काही अस्वस्थ झालेले आहेत.